डॉक्टर भुसरे फाउंडेशन द्वारा आयोजित या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मी विनंती करतो प्राध्यापक नितिन बानगुडे पाटील यांना आपण आपलं अनमोल असं मार्गदर्शन इथे आमच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करावं. डॉक्टर बानगुडे पाटील. डॉक्टर हुलसुरे सोशल फाउंडेशन परभणी यांच्या वतीने आयोजित केलेल्या मंत्र यशाच्या या उपक्रमामध्ये उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा कार्यक्रम सुरू आहे ते डॉक्टर हुलसुरे सोशल फाउंडेशनचे सर्वसन्माननीय डॉक्टर हुलसुरे सर. खर तर गेली 15 वर्ष सातत्यानं शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये डॉक्टर हुलसुरे सर काम करतात. अनेकांच्या जीवनामध्ये यशाचं शिखर प्राप्त करून देण्याचं काम त्यांनी केलंय. 10वी 12वीच्या शिक्षणाबरोबरच संपूर्ण मार्गदर्शन त्यांच्या संस्थेमार्फत मिळाले. JEE असेल, नीट असेल, अशा अनेक परीक्षकांसाठी विद्यार्थ्यांना त्यांनी उत्तम मार्गदर्शन केलंय. आणि खर तर आताचा जो काळ आहे, ज्या कोविडच्या संकटाबद्दल आपण सातत्यानं बोलतो आहोत, या संकटावर मात करण्यासाठी सगळ्यात महत्वाची जर कुठली गरज असेल तर ती आहे डॉक्टरांची. आणि हे डॉक्टर घडवण्याचं काम ते उत्तम पद्धतीने करतायत. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन कौतुक करतो. खर तर लॉकडाऊन सुरू आहे, कोविडचं संकट जगभरच घोंगावत आहे, अनेक गोष्टींची काळजी आपण घेतो आहोत. या संकटावर जितक्या लवकरात लवकर मात करता येईल त्यासाठी आपण प्रत्येक जणच प्रयत्न करतो आहोत. डॉक्टरांनी मगाशी जे मार्गदर्शन केलं, मास्क वापरायला हवा, सॅनिटायझर वापरायला हवं, आणि आतापर्यंत केवळ आपण ट्रकच्या माग वाचत होतो सुरक्षित अंतर ठेवा, ते आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. सोशल डिस्टन्सिंग ठेवायला हवं. खर तर या आजाराचं संक्रमण होऊ नये यासाठी हे शारीरिक अंतर राखणं अत्यंत गरजेचं आहे, पण त्याचबरोबर माणसांमध्ये मानसिक अंतर पडता कामा नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आणि या संकटामध्ये नेमकी तीच काळजी डॉक्टर हुलसुरे सोशल फाउंडेशन घेत आहे. बदलत्या काळाबरोबर आपल्यालाही बदलता आलं पाहिजे. नवे जे काळाबरोबर बदलतात तेच पुढे यशस्वी होतात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. काही वर्षापूर्वी एका शिक्षण तज्ज्ञानं सांगितलं होतं की कदाचित पुढच्या काळात शाळांच्या 4 भिंती नसतील, किंबहुना 4 भिंतींच्या शाळांमध्ये शिक्षण होणार नाही. कोविडच्या संकटानं थोडस ते म्हणणं आता खरंच झालंय. आता शिक्षणाची पद्धत बदलतीय. मागच्या वर्षी मी ज्यावेळी आलो होतो त्यावेळी आपल्या समोर उभावून बोलत होतो. आज मी आपल्याशी ऑनलाईन संवाद साधतो आहे. परिस्थिती बदलते तसे काही बदल आपल्याला करावे लागतात आणि अर्थातच हे बदल करत पुढे जावंच लागतं. संकट येतात म्हणून थांबून राहणं हे आपण अपयशाला कवटाळण्यासारखं. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल, संकट कालही येत होती, संकट आजही येत आहेत आणि येणारच आहे. प्रश्न फक्त हा आहे की जी संकटांना बघून भिवून थांबून राहतात ती तिथंच पडून राहतात, पण त्या संकटांवर मात करून जी पुढे झेपावतात तीच काळाच्या पटावर आपली मुद्रा उमटवतात ती सगळी. खर तर एक प्रश्न महत्वाचा आहे की
एका शेतकऱ्याला एकदा विचारलं, तू यंदा शेतात गहू पेरलायस का? तो शेतकरी म्हटला, यंदा पाऊस कमी पडायची शक्यता आहे त्यामुळे मी शेतात गहू पेरला नाही. नंतर त्याने विचारलं, मग यंदा शेतात तू मका तरी पेरलायस का? तो शेतकरी म्हटला, यंदा मक्यावर कीड पडायचा संभव जास्त आहे म्हणून मी मकाही पेरला नाही. तसं त्याने विचारलं, मग तू यंदा शेतात पेरलेस तरी काय? तसा शेतकरी म्हणाला, कुठलाच धोका पत्करायला नको म्हणून मी यंदा शेतात काही पेरलंच नाही. जर त्यांनी काही पेरलंच नाही तर त्याला काही मिळणारच नाही. तुम्ही जर काही पेरलं तरच तुम्हाला मिळेल ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पण संकट आलं, अडचण आलं, उद्या असं होईल तसं होईल म्हणून मी आता काही करणारच नाही, मानसिकतेमध्ये जर तुम्ही राहिला तर तुमच्या हातून कधीच काही होणार नाही, ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायला हवी. संकट आधी नव्हती का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही अशी अनेक संकट आलेली आपण पाहिली. महाराजांनी त्याच्यावर मोठ्या धोरणानं मात केलेली हेही आपण बघितलं. पन्हाळ्यावर महाराज अडकून पडले. सिद्धीचा 65,000 वेढा पन्हाळ्याला पडला होता. जे सतत कार्यशील होते, जे सतत स्वराज्यासाठी धावत होते, ते त्या पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकून पडले. आता याचा अर्थ ते अडकून पडणं कार्यशील माणसासाठी सोपं नसतं. सतत काम जो करत असतो त्याच्यासाठी ही परिस्थिती बिकट असते. मग याचा मुकाबला नेमका कसा करायचा? निराश व्हायचं, शांत बसून राहायचं, आता काही खरं नाही असं म्हणत बसायचं, त्यातून बाहेर कसं पडायचं याचे मार्ग. शिवरायांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी केली ती लॉकडाऊन आहे. महाराज पन्हाळ्यावर 6 महिने अडकून पडले. आता तसा विचार केला तर एकांती लॉकडाऊनच नव्हता का? मग जे त्या काळात महाराजांनी केलं ते जर आता आपण केलं तर आपण ही आपली सुटका करून घेऊ शकतो, आपण ही यशाची मुद्रा उमटवू शकतो. हा जो मिळालेला काळ आहे तो निवांत बसून वाया घालवण्यापेक्षा या काळामध्ये आपल्याला अधिक काय करता येईल, अधिक काय नवनिर्माण करता येईल, किंबहुना उद्याच्या वेळी हे सगळं संकट बाजूला हटेल त्यावेळीची उद्याची पुढची तयारी आपल्याला आताच करून ठेवता येईल का? मग ते अभ्यासाचं नियोजन असेल, उद्याच्या करिअरचं आपलं नियोजन असेल, ते आर्थिक नियोजन असेल, अगदी सामाजिक नियोजन असेल, या सगळ्या गोष्टी यांची पूर्वतयारी आपल्याला या रिकाम्या काळामध्ये करून ठेवता येईल. आपण त्या दृष्टीने विचार करायला हवा. एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी, सावधानता ही गोष्ट फार महत्वाची असते. सतत सावध, अखंड सावधानता हे महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण होत. एका क्षणाचा निष्काळजीपणाही आयुष्याला कायमची काळजी लावून जातो. जसं कोरोनाच्या बाबतीत आपण म्हणतोय की तुम्ही थोडीशी चुकली, मास्क नाही लावला, बाहेरून आला सॅनिटायझरने हात नाही धुतले, तुम्ही सोशल डिस्टन्सिंग नाही पाळलं, क्षणभराचा निष्काळजीपणाला तुमच्या आरोग्याला काळजी लावून जाईल. शैक्षणिक क्षेत्रातही तेच आहे, सामाजिक क्षेत्रातही तेच आहे. सावध असणं म्हणजे काय असणं? आजच्या क्षणासाठी मी सावध असायलाच हवं, वेळेचा अचूक वापर आपल्याला करता यायलाच हवा. वेळ फार महत्वाची असते. जे वेळेचं महत्व ओळखतात वेळ त्यांना महत्व देत. मग आपल्याला मिळालेल्या या वेळेचा वापर कसा करतो आहोत? हा वेळ आपण फक्त विचार करत घालवतो आहोत का? अरे रे आता कसं होणार, अरे रे आता कोरोनाची लाट जाईल का नाही, आता तिसरी लाट यायचं म्हणतात मग कसं होईल, या प्रश्नांवर विचार करून काय साधणार आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. ते आपल्या हातात आहे का? नाही. मग हातात नाही त्यावर आपण विचार करून आपला वेळ का खर्च करतो हा सगळ्यात महत्वाचा विषय. आपल्या हातात काय आहे? काळजी घेणं. आपल्या हातात काय आहे? जागरूकता निर्माण करणं. आपल्या हातात काय आहे? ते प्रमाण कसं कमी करणं, ते जे आपल्या हातात आहे त्याच्याकडे आपण सतत लक्ष देणं ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट,
पुढचं नियोजन याच काळात आपल्याला करता येऊ शकतं. दहावीची परीक्षा रद्द झाली याचा अर्थ त्यांनी आता अभ्यास करायचा नाही का? आता काही दिवसांनी अकरावीत कळेल याच्या सूचना जाहीर होतील. त्या अकरावीच्या प्रवेशासाठी कदाचित पुन्हा परीक्षा द्याव्या लागतील. मग आता परीक्षा रद्द झाली म्हणून जर तुम्ही आनंदात बसला आणि उद्या औचित समोर परीक्षा येऊन ठेपली, तुम्ही काय करणार? मला या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. दहावीच्या परीक्षेवर अवलंबून न राहता त्या महाविद्यालयानं प्रवेश परीक्षा लावली तर हा अभ्यास तुम्हाला तयार ठेवावाच लागेल. तुम्हाला थांबून चालणारच नाही, तुम्हाला सतत तुमचा अभ्यास ठेवावाच लागेल, तुमच्या ध्येयाच्या दिशेनं सतत झेपवावंच लागेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. संकट येत राहतील, प्रश्न तो नाही. फक्त प्रश्न असा आहे की तुम्ही आता वेळ आहे म्हणून निवांत बसून राहणार, पुढचं सगळं अनिश्चित आहे म्हणून शांत राहणार, की कार्यरत राहणार? कार्यक्षम राहणारी माणसं याच्या दिशेनं झेपावत असतात. सतत कार्यरत राहणाऱ्या माणसांच्या मनामध्ये उमेद जिवंत असते. जे कार्यरत नसतात त्या माणसांच्या मनात निराशा येते. जी माणसं फक्त काहीच न करता निवांत बसून राहतात त्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार येत राहतात आणि मग निराशेचं वातावरण गडद होत जात. हातून मग कामच होत नाही, काहीच होत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे कार्यरत राहा, कार्यरत राहा, काही ना काहीतरी करत राहा. ठीक आहे, दहावीची परीक्षा रद्द झाली, बारावीची अजून होणार आहे, मी वेळ वाया नाही घालवणार. सुदैवानं उलट मला वेळ अधिक मिळाला आहे, या अधिक वेळेचा मी वापर करेन. माझे कच्चे दुवे, माझ्या कमतरता त्या शोधीन, त्याच्यावर जास्त लक्ष देईन. माझी बलस्थान आहेत ती नक्की मी पाहून ठेवी आणि या सगळ्याचा वापर मला माझ्या अधिकच्या गुणवत्तेसाठी कसा करता येईल त्याचा करेन. मी सज्ज असेन कधी केव्हाही. आज परीक्षा घ्या, उद्या परीक्षा घ्या, परवा घ्या, महिन्यानी घ्या, कधीही घ्या, मी तयार आहे. ही तयारी असणं, ही तयारी या वेळेत ठेवणं हे आपलं महत्वाचं काम आहे. करता येतं, अडचण काहीच नाही. ठीक आहे, एखादा फटका बसतो, चार पावलं मागं यावं लागतं, त्याची अवचित उभी राहणारी संकट तुमच्या माझ्या हातात नसतातच. छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान ज्यावेळी स्वराज्यावर स्वारी करून आले त्यावेळी मिर्झा राजा जयसिंहांना माहिती होत उघड्या मैदानात या राजाला पराभूत करणं शक्यच नाही. राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत, या रयतेला छळा, या रयतेला मारा, हा राजा शरण येईल. आणि खरं होतं ते, महाराजांचा जीव रयतेतच होता. मिर्झा राजा जयसिंहाने रयतेची खुलेआम कत्तल आरंभली, आक्रोश किंकाळ्या आरोळ्या. महाराजाने विचार केला, राज्य कुणासाठी? रयतेसाठी ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि महाराज मिर्झा राजे जयसिंगाकडे थांबवा, थांबू हे सगळं. आणि मिर्झा जयसिंह त्यावेळी म्हणाले, हे सगळं थांबवणं तुमच्या हाती आहे, राजे तह करा, पुरंदरास 23 किले आम्हाला बहाल करा. वेळ तशी होती, जान है तो जहान है. कोविडच्या परिस्थितीनं सध्या असंच काहीतरी वातावरण तयार करून ठेवलंय. आपण वेगात होतो, पुढे झेपावणारच होतो, यश हातातच होत, अभ्यास प्रचंड केला होता आपण. पण नेमकं या कोविडमुळे सगळं ठीक आहे, ही मानसिकता आहे आपली. पण याचा अर्थ काय, खचून जायचं का? मग निराश व्हायचं का? मग ठीक आहे, दोन पावलं मागं सरावं लागेल. महाराजही मागं सरले, पुरंदरास 23 किले मिर्झा राजेंना देऊन टाकले. रयत महत्वाची होती, जीव महत्वाचे होते. 1665 ची घटना आहे. महाराजांकडे किती राहिले? छोटे मोठे 12. स्वराज्य उभारायची महत्वाकांक्षा होती, रयतेच्या डोळी चुकाचं छत्र ठेवायचं होत. पण एका क्षणात गमावलेलं सार त्या तहान मोगलांना देऊन टाकावं लागलं. उरले फक्त 12 किल्ले. महाराज निराश झाले, डळमळले, खचले. नाही, महाराजांनी पुन्हा भरारी घेतली.
मिळालेल्या वेळेचा अचूक वापर केला आणि अवघ्या नऊ वर्षात महाराजांनी रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा केलं. 1665 साली हा तह झाला त्यावेळी 23 किल्ले देऊन महाराजांकडे फक्त 12 किल्ले राहिले होते. 1674 ला महाराजांकडे किती किल्ले होते? 308. 9 वर्षात 12 किल्ल्यावरून महाराज 360 किल्ल्यांपर्यंत पोहोचले. एखाद्या संकटाने खचून ना जायचं होतं, पेठून उठायचं अधिक ताकदीनं, अधिक सामर्थ्यानं, अधिक क्षमतेनं. ही कमावलेली ताकद असते, मिळालेल्या वेळेचा अचूक वापर कर, हे त्यात महत्वाचं. तर तुमचा आताचा हा वेळ कारणी लावा. काय होईल याचा विचार करत बसू नका, मला आत्ता काय करता येईल याचा विचार कर, हे सगळ्यात महत्वाचं. दिशा स्पष्ट असली की मग प्रवास करायला अडचण येत नाही. तुमची दिशा ठरली आहे ना, मला डॉक्टर व्हायचं, बस. ध्येयाचा विस्मरण होता कामा नये, ध्येयाची वाट सतत डोळ्यापुढे दिसत राहिली पाहिजे. दगडा हवे येणारच आहे, टोनपे हे सगळं आहेच, याचा मुकाबला करतच पुढे जायचा. पण ध्येय त्याचं विस्मरण होऊ देऊ नका, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मनात नकारात्मक विचार न आणता सकारात्मक विचार करणं हे महत्वाचं. लॉकडाऊनमुळे मी घरात अडकून पडलो असा नकारात्मक विचार का करता? मी घरात आहे म्हणून सुरक्षित आहे हा सकारात्मक विचार आपण ठेवायला हवा, हे सगळ्यात महत्वाचं. सतत कार्यरत राहून तुम्हाला तुमची उमेद जीवन ठेवता येईल, उमेदीच्या बळावर सगळं मिळवता येतं, सगळं. हंगेरियन देशाचा राष्ट्रीय नेमबाज होता, सगळी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानांकन त्याने मिळवली नेमबाजीची. 1940 साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नेमबाजीतलं पदक सुद्धा त्यालाच मिळणार ही सगळ्यांची खात्री होती, ठरलं होतच. पण अचानक एक घटना घडली. तो सैन्यात सार्जंट म्हणून काम करत होता आणि एके दिवशी अचानक त्याच्या हातात हँड ग्रेनेड फुटला, त्याच्या उजव्या हाताच्या चिंदड्या झाल्या. ज्या उजव्या हातानं नेमबाजी करून आतापर्यंत त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवली, तो उजवा हात संपून गेला. देशानं झेपावायचं होत पण ज्याच्या आधारावर तो आधारच निखळून पडला. काय करावं, जगण्यासारखं आता काय राहिलं? कोसळून मुंबळून जाणारा क्षण होता. आतापर्यंत त्याने फक्त अभिनंदनाच्या आणि कौतुकाच्या टाळ्या ऐकल्या होत्या. त्याचा हात गेल्यावर लोक त्याच्यावर सहानुभूतीचे बोल ऐकवायला लागले. निराश झाला होता काही क्षण, पण एका अवचित क्षणी तो उठून बसला. मी सहानुभूतीचे बोल नाही स्वीकारणार, मला अभिनंदन ऐकायची सवय आहे, माझा माझ्यावर विश्वास आहे, मी जेता होतो आणि मी जेताच राहणार. ठीक आहे, संकट आलं, हात हिरावून निघून गेलं, पण तिने विचार केला. काय गेलं याचा विचार करत बसण्यापेक्षा काय आहे त्याचा विचार करू ना, पुढे कसं जाता येईल त्याचा विचार करू. त्याच्या लक्षात आपला उजवा हात जरी गेला तरी डावा हात अजून आपल्याकडे आहे. उजव्या हाताने आपण नेमबाजी करू नाही शकणार, पण डाव्या हाताने तर करू शकतो. ऑलिम्पिकमध्ये गेलो असतो तर सुवर्ण पदक मिळालंच असतं, पण आता डाव्या हाताने सराव करायचा म्हणजे परत पहिल्यापासून सुरुवात करूया.
नवे करायचीच नवे करणार त्यांनी परत सुरुवात केली. मनातलं सगळं मळब झटकलं, नकारात्मकता सगळी झटकून टाकली. स्वर्णपदक मिळवणारच त्यांनी डाव्या हाताने नेमबाजीचा सराव सुरू केला. प्रचंड वेदना व्हायच्या, सोसल्यासारख्या यातना. पूर्वी उजव्या हाताच्या मदतीला डावा हात यायचा तरी, पण आता डाव्या हाताची मदत करायला उजवा हातच नव्हता. पण सराव करत 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 आस्ते आस्ते त्याचा डावा हात तयारच झाला. विलक्षण प्रयत्न केले ते. अनेका हंगेरीच्या राष्ट्रीय नेमबाजीच्या स्पर्धेत तो उतरला. त्याला तिथं पाहून अनेकांना आनंद झाला. बहुतेक नव्या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी तो इथं आलाय असं सगळ्या स्पर्धकांना वाटलं. पण आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा तो त्या स्पर्धेत स्पर्धक म्हणून उतरला आणि डाव्या हाताने नेमबाजी करून त्यांनी ती राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. आता ध्येय होतं ऑलिम्पिक, पण दुर्दैव बघा, 8 वर्ष सतत चाललेल्या महायुद्धामुळं ऑलिम्पिकची स्पर्धाच झाली नाही. ऑलिम्पिकची स्पर्धा झाली 1948 साली लंडनला. 8 वर्ष त्याला त्याच्या ध्येयाच्या परिपूर्तीसाठी वाट बघावी लागली. 8 वर्षानंतर 1948 लंडन ऑलिम्पिक मध्ये तो उतरला एका हाताने, डाव्या हाताने उतरला. ऑलिम्पिक मध्ये त्यांनी भाग घेतला आणि लंडनच्या ऑलिम्पिक मध्ये त्यानं स्वतःला सुवर्ण पदक मिळवून दिलं, ध्येय पूर्ण केलं. तो कॅरोली टॅकॅ, एकदा तुम्ही ध्येय ठरवलं कि त्या ध्येय पूर्ण करण्याच्या जबाबदारीचे तुम्ही करते होता. आणि एकदा तुम्ही जबाबदारी पत्करली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. संकट येतील, अडचणी येतील, पण या सगळ्या काळात स्वतःच ध्येय लक्कपणे स्वतःच्या समोर ठेवायचं, वाटचाल करत राहायची. या काळात फक्त भरकटणार नाही याची काळजी घ्यायला हवी. दिशा स्पष्ट असली की मग अडचण नसते, ध्येय लक्क असलं की मग अडचण नसते. सगळ्यात महत्वाची आहे दिशा स्पष्ट ठेवा, कुठे जायचं आहे डोळ्यासमोर सतत ठेवा. एक सद्ग्रस्त निघाला होता रस्ते, चालता चालता त्यांनी रिक्षाला हात केला. रिक्षावाला सद्ग्रस्ताने विचारलं एसटी स्टँडवर जायचंय किती घेणार, तो रिक्षावाला म्हणाला 100 रुपये. त्या सद्ग्रस्ताला वाटलं फार होत आहे, तो म्हणला राहू दे मी माझा मी चालत जाईल. तो चालत चालत निघाला, प्रचंड वेळ तो चालत राहिला. काही वेळानंतर तोच रिक्षावाला त्याला परत दिसला. त्यांनी आता कंटाळल्यामुळे परत रिक्षा थांबवली. म्हटलं मला एसटी स्टँडलाच जायचं आहे, आता किती घेणार? रिक्षावाला म्हटला 200 रुपये. त्याला काही कळे ना, अरे मगाशी विचारत 100 रुपये, आता तर मी बराच काळा चालतोय, बरंच अंतर पार करून आलोय, आता 200 कसे? रिक्षावाला म्हटला तुम्ही चालता हे खरं, पण एसटी स्टँडच्या विरुद्ध दिशेनं चालताय. दिशा चुकली की वेळ गेला, दिशा चुकली की कष्ट वाया गेले, ऊर्जा वाया गेली. दिशा स्पष्ट हवी, चालत राहायचं, पण योग्य दिशा असायलाच हवी हे सगळ्यात महत्वाचं. ही दिशा तुम्हाला डॉक्टर हुलसुरे क्लासेसच्या माध्यमाने मिळते, ते मार्गदर्शन तुम्हाला उत्तम पद्धतीने मिळते, त्यामुळे तिथेही अडचण नाही. फक्त आता एक गोष्ट मगाशी डॉक्टरांनी सांगितलं, या सगळ्यामध्ये महत्वाचा आहे तो मनाचा कणखर भक्कम असत, बलदंड असत. मनानं ताकदवान असणं ही सगळ्यात महत्वाची गरज. मन कणखर असेल तर अडचण काहीच नाही.
सगळ्यात महत्वाचा विषय. अडचण किती येऊ दे, मी ठरवलंय तिथं पोहोचणारच. मग कितीही संकटांशी मला झुंजायला लागू दे, कसलंही वादळ येऊ दे, हे असेल तर मग अडचण नाहीये. जॉन ॲडम्स लहान होता, शिकत होता शाळेत, पण त्याला लॅटिन विषयच आवडायचा नाही, कंटाळा करायचा प्रचंड. शेवटी त्याने वडिलांना सांगून टाकलं, मला हा लॅटिन विषयच आवडत नाही, लॅटिनच्या अभ्यासातून मुक्त करा. वडील म्हटलं ठीक आहे, पण एक करावं लागेल, तू जर लॅटिनचा अभ्यास करणार नसशील तर मग तुला शेतीच करावी लागेल, आणि शेती करणार असशील तर शेतीसाठी पाणी लागेल, आणि पाण्यासाठी मग तुला आपल्या दलदलीच्या जमिनीत खंदक खणावे लागेल. तुझी ती तयारी असेल तर मी तुला लॅटिनच्या अभ्यासातून मुक्त करतो. तो म्हणला चालेल, फक्त लॅटिनचा अभ्यास नको. वडील म्हटले ठीक आहे, सुरुवात कर खंदक खणायला. दुसऱ्या दिवशी तो कुदळ घेऊन स्वतःच्या जमिनीत खंदक खणायला लागला. खंदक खणायला सुरुवात केली, सुरुवातीला जरा बरं वाटलं, काही वेळानंतर मात्र ते कष्ट ते श्रम त्याला जमेना, आणखी थोड्या वेळानंतर त्याला ते सहनच होईना. पण त्याचे वडील अत्यंत कडक शिस्तीचे होते, काम टाकून जाऊही शकत नव्हता, करण्याशिवाय गत्यंतर नव्हता. तो खंदक खणत राहिला खणत राहिला, पण एक क्षण असा आला की बस त्यांनी कुदळ फेकून दिली, नाही जमणार. आणि त्यावेळी त्याला जाणवलं, यापेक्षा लॅटिनचा अभ्यास केलेला बरा. तो वडिलांकडे आला, म्हटला मी परत लॅटिनचा अभ्यास करतो. वडील म्हटले ठीक आहे, आणि त्यांनी लॅटिनचा अभ्यास सुरू केला. इतका मन लावून केला कि जॉन ॲडम्सला लॅटिन या विषयात पुढे सर्वोत्कृष्टतेचं सुवर्ण पदक मिळालं. हेच जॉन ॲडम्स पुढे अमेरिकेचे राष्ट्रपती झाले, जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नंतरचे. हे जॉन ॲडम्स सांगतात, वडिलांनी सांगितलेल्या खंदक खणायच्या कामानं मला मनोनिग्रह शिकवला, आणि माझा हा मनोनिग्रहच मला प्रत्येक गोष्टीत मग यश देत 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 केला. मनोनिग्रह म्हणजे काय? तर स्वतः बद्धता. हो हे मी करणार आहे, हो मी करणारच आहे, हो मी तेच करतोय, ते स्वतःशी वचनबद्धता. काही होऊ दे, मी ते करणार, ही वचनबद्धता आहे, हा मनोनिग्रह आहे. एकदा तुम्ही काही ठरवलं ना कि तो मनोनिग्रह होतो. हा मनोनिग्रह तुमच्या अंतर्मनाला सूचना देतो, आणि एकदा अंतर्मनाला सूचना दिली की अंतर्मन तुमची सगळी शक्ती क्षमता एकवटतो त्या ध्येयाच्या पाठीमागे. माणसाला दोन मन असतात, एक अंतर्मन एक बहिर्मन. तुम्ही बहिर्मनानं जो विचारता तेच अंतर्मन ऐकते. तुम्ही नकारात्मक जर विचार करायला लागला, आता काही खरं नाही, हे बहिर्मनानं जरी बोलत राहिला तरी अंतर्मन ते ऐकतं, शक्ती क्षमता असूनही ते काम करायचं बंद करतो. सूचना द्या, सकारात्मक सूचना द्या. एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही जे निवडता ते तुम्ही आज जिथं आहात जसे आहात ती निवड तुमची आहे, हे तुम्ही निवडलेलं आहे. कुणी असा नाही जो तुमचा पराभव करेल, तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. या जगात कुणी असा नाही जो तुम्हाला विजय मिळवून देईल, तुमचा विजय फक्त तुम्हीच मिळवून देऊ शकता. तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला काय हवंय. या जगात कमी देणाऱ्यांची नाही, कमी मागणाऱ्यांची आहे. अधिक मागा अधिक मिळेल, मागा तर खरं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वचनबद्ध व्हा. परिस्थिती असते नसते ठीक आहे, आता हे कोविडचं वातावरण आहे, पण जगाच्या इतिहासात असे अनेक उदाहरणं आहेत की याच्यापेक्षा महाभयानक संकटांशी झुंजून माणसाने यश मिळवले, आपण कल्पनाही नाही करू शकत.
एक तरुण मुलगा एकदा उद्योगपती वॉरन बफेंकडं त्यांची सही केला. वॉरन बफेंनी सही दिली पण त्याच्याबरोबर एक सूचनाही केली किंवा संदेशही दिला. त्या मुलाला वॉरन बफेंनी सांगितलं, इतरांकडे सह्या मागत फिरण्यापेक्षा स्वतःला एवढं महान बनव की लोक तुझी सही घ्यायला येतील. आणि त्या दिवशी त्या युवकाने ठरवलं, बस मी असाच होणार. त्याची परिस्थिती काय होती, कोणत्या परिस्थितीतून तो आला होता, एका अत्यंत गरीब आई वडिलांच्या पोटी त्याचा जन्म झाला, हॉस्पिटलमध्ये झाला. त्याच्या जन्माच्या वेळी त्या हॉस्पिटलचं बिल द्यायला सुद्धा त्याच्या आई वडिलांकडे पैसे नव्हते. त्याचे आई वडील डॉक्टरांना असं म्हणाले की याला सांभाळण्याची आमची ऐकवत, याला एखाद्या अनाथालयात ठेवा किंवा कुणाला तरी दत्तक द्या. त्यांच्याकडून हॉस्पिटलमध्ये फुटलेल्या दुधाच्या बाटलीची भरपाई करण्याएवढे ही पैसे त्यांच्याकडे नव्हते. आम्ही या मुलाला सांभाळू शकत नाही. आणि शेवटी एका राजदूत अधिकाऱ्यानं त्या मुलाला दत्तक घेतलं. तो 2.5 वर्षाचा होता तेव्हा एकदा पायरीवरनं घसरून खाली घरंगळत पडला. पडता पडता एका पितळी कुंडीला थडकला, ती कुंडी पडली, तोही धडपडला. पण विशेष असं की त्याला काहीच झालं नाही, ती पितळी कुंडी मात्र फुटली. खोडकर होता, व्रात्य होता, अभ्यासापेक्षा त्याला खेळ, तलवारबाजी, उड्या मारणं वगैरे हे सगळं आवडायचं. पण लहान वयात त्यांनी एक ध्येय ठरवलं होतं. परिस्थिती बिकट अशी, भयानक, आणि त्या ध्येयाचा तो पाठलाग करत होता. त्याला एक चित्रपट बघायचा होता, पण चित्रपट बघण्यासाठी सुद्धा त्याच्या खिशात पैसे नव्हते, पण बघायचाच होता. मग त्यांनी चित्रपट गृहाच्या बाहेर स्वतःला शीर्षासनात उभा केला. त्याची ती कला बघून लोक पैसे टाकायला लागले. तो शीर्षासनात तोपर्यंत उभा राहिला जोपर्यंत तिकिटाचे पैसे जमा होत नाहीत. तिकिटाचे पैसे जमा झाले मग तो शीर्षासनात नेट झाला, पैसे घेतले, तिकीट काढलं आणि चित्रपट बघायला गेला. ज्या मुलाकडे चित्रपट बघायला तिकिटाचे पैसे नव्हते त्याच मुलानं पुढं स्वतः चित्रपट काढला. सायकल घ्यायची ज्याची ऐपत नव्हती त्यानं स्वतःची 3 विमानं विकत घेतली. ज्याला स्वतःला राहायला साधं घर नव्हतं त्यांनी 20 देशात स्वतःचे मोठमोठाले बंगले बांधले. आपण अभिनय करायचाच या ध्येयानं पछाडलेल्या या युवकानं तब्बल 8 चित्रपट केले. तो जॅकी चेन सांगतो, काय व्हायचं हे जर एकदा तुम्ही ठरवलं, तुम्ही तसा मनोनिग्रह केला, त्या ध्येयाशी वचनबद्ध राहिला आणि येणाऱ्या संकटांवर मात करत फक्त झेपावत राहिला तर कुठलीही परिस्थिती तुम्हाला अडवू शकत नाही. तुम्ही यशस्वी होताच होता. या जगात तुम्हाला अडवण्याचं सामर्थ्य कुणातही नाही जर तुमच्यात तो प्रहार मनोनिग्रह असेल की वचनबद्धता असेल. तुम्ही कोण आहात याला महत्व नाही, तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे. अफाट क्षमता आहे तुमच्यात, अफाट शक्ती आहे तुमच्यात. ठरवून तर बघा, करून तर बघा, अडचण काय. डावा हात नसेल उजव्या हाताने करा, उजवा हात नसेल पायाने करा, पण लढत राहा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, अनेक माणसांकडे काही नसतं, फक्त एक अलौकिक गुण असतो, त्याचं नाव आहे चिवटपणा. पाण्याचा एकच थेंब बलाढ्य त्या दगडावर परत राहतो. त्या एका थंबाच काय होणार आहे त्या दगडाचं, किती तो
थेंब आपटत राहिला काय, पण तो थेंब सातत्य सोडत नाही, चिवटपणा सोडत नाही, तो सतत आदळत राहतो त्या दगडावर. आणि अत्यंत कठीण असलेला तो दगड सुद्धा छेदायचं सामर्थ्य तो थेंब निर्माण करून देतो सतत चिवटपणा. ध्येय कितीही कठीण असू द्या, सातत्यानं चिवटपणानं त्याचा पाठलाग करा, यश मिळतच. हा चिवटपणा फार महत्वाचा आहे. अनेक लोक फक्त या चिवटपणामुळे यशस्वी झालेले तुम्हाला दिसतील. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत थांबत नाही, जोपर्यंत मिळवत नाही तोपर्यंत बाजूला हटत नाही. ही मनोनिग्रहाची भूमिका असते त्यांची. ही माणसं यशस्वी होतात. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते कमी आहे या कारणांना काही अर्थ नसतो. तुम्ही ठरवलं बस, एकनिष्ठतेनं त्या ध्येयाचा पाठलाग करा. बाकी अडचणी काय नाही, संकट आपोआप बाजूला सरतात, तुमच्यासाठी वाटा तयार करून ठेवतात. पण तुमचा मनोनिग्रह तसा हवा. आणि संकट तुम्हाला अडवायला येतच नाही, संकट तर तुमची उंची वाढवायला येतात, अनुभव देतात, खूप काही शिकवून जातात. प्रचंड विलक्षण. आपण शिकायचं, आपल्याला हवं ते घ्यायचं आणि आपल्यासाठी त्याचा अचूक वापर करत पुढे जायचं, हे महत्वाचं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठरवून घ्या. या काळात काहींचा थोडासा आत्मविभ्रमणित झालाय, कसं काय काय. स्वतःवर विश्वास असणारी माणसं धीर गमावत नाहीत. तुम्ही कुणावर तरी अवलंबून असला, मग ती परिस्थिती असेल, बाकीचं काय असेल, मग अडचण येते, मग तुम्ही डळमळणार. पण तुमचा स्वतःवर पूर्ण विश्वास असेल तर तुमचा धीर कधीच जाणार नाही, कुठल्याही परिस्थितीत जाणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत चिवटपणे तुम्ही झुंजत राहा. हा धीर न गमावणं हे यशाचं सगळ्यात महत्वाचं आहे. काही काही माणसं यशाच्या अगदी जवळ आल्यावर थकतात आणि माघारी फिरतात आणि मग नंतर लक्षात येतात, अरे काही अंतर तर राहिलं होतं, थोडं चाललो असतो. आहे तुमच्यात क्षमता, आहे सगळं आहे, फक्त सातत्यानं चिवटपणानं तुम्ही चालत राहिलं पाहिजे बस. वेळ सगळ्यांना मिळते, मला प्रश्न कायम तो पडतो. सगळ्यांना 24 तास दिले असं नाही, त्याला 13 तास वाट्याला आले त्यांना आपल्याला 24 आलेत, मग 24 आले म्हणून तो उत्तम मार्क पाडवू शकला, आपल्याला 13 येत आहेत तास त्यामुळे आपली असं नाही ना. प्रत्येकाला 24 तासच आहेत. मग तरी काही माणसं यशस्वी होतात, काही माणसं अयशस्वी होतात, असं का होतं? दिलेल्या 24 तासापैकी कोण वेळेचा कसा वापर करतो याच्यावर हे यश आणि अपयश अवलंबून असत. ना एवढा कोविडचा काळ जाऊ द्या मग बघू का. वेळ तुमच्यासाठी थांबतीये का? मग तुम्ही वेळेसाठी का थांबता? ही वेळ जाऊ दे मग बघू. अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण जर कुठलं असेल तर एवढी वेळ जाऊ दे, पुढच्या वेळी बघू, हे कारण सगळ्यात अडचणीचं आहे. वेळेचं गुलाम नाही व्हायचं, वेळेवर स्वार व्हायला शिकायचं. वेळच साथ देते, वेळच हात देते आणि वेळच घात करते. कधी वेळ मारून न्यावी लागते, कधी वेळच मारून टाकते. कुणी म्हणत वेळ अशुभ आहे, अजिबात नाही. काय वेळ निर्विकार असते. सावधानता बाळगली, बेफिक्री ठेवली नाही तर वेळ उत्तम, ती शुभच आहे, पराक्रम गाजवताच येतो. पण तुम्ही बेसावध असाल, बेफिकर असाल, निष्काळजी असाल, वेळ हातात घालवणारे असाल तर काय होणार आहे त्या वेळेत? मग त्या वेळेला दोष का द्यायचा ती अशुभ आहे? अजिबात नाही. तुमच्या हाताशी असलेली वेळ तुम्ही कशी वापरता यावर वेळेचं महत्व ठरत. पण मिळालाय ना वेळ, ती उत्तम रीतीनं वापरणं, तिचा योग्य वापर करणं म्हणजे ती यशस्वी बनवण्या हातात आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वेळ. कोणाचा काढून घेता येत नाही, आपला साठवून ठेवता येत नाही. आजचे 2 तास उद्यासाठी ठेवूया असं करता येत नाही. एकदाच हाताशी येतो, तो एकदाच वापरता येतो.
मग तो कारणी लावायलाच हवा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग हा सगळा वेळ आपल्याकडे आहे, सगळ्यांसाठीच आहे. तो सतत कार्यरत राहणं, कार्यशील राहणं या गोष्टीसाठी आपण सतत वाढवायला हवा, वापरायला. अनेकांना असं वाटतं की आता कसं काय, या काळाचं काय, संकटाला संकट का मानता? तुम्ही संकटातूनही संधी का शोधत नाही? तुम्हाला गरुड माहिती आहे, त्याची झेप ही गरुड झेप किंवा गरुड हरारी म्हणून ओळखली जाते. साधारण गरुडाचं वय हे 70 वर्षाच असत, पण गरुड 40 वर्षाचा झाला की थोडासा शिथिल होतो, त्याच्या हालचाली मंदावतात, त्याची चोच वाकडी झालेली असते, त्याची नख प्रचंड वाढलेली असतात, पंखांवर पिसं फुटल्यामुळं त्याचं वजन झालेलं असतं, शरीर जड झालेलं असतं. त्यामुळे या 40 मध्ये साधारणपणे त्याला स्वतःची शिकार करता येत नाही. त्यामुळे उपासमारची शक्ती असते. आता या परिस्थितीत त्याच्याकडे दोनच पर्याय राहतात, एक उपासमारीनं मरून जाणं किंवा पुन्हा आपली ताकद मिळवणं. काय करतो गरु? तो पर्वतावरच्या आपल्या घाटात जाऊन बसतो, त्याला स्वतःला बदलायचं असतं, शक्ती क्षमता परत मिळवायच्या असतात. ठीक आहे, काही गोष्टींमुळे शिथिलता येतही असेल, काही संकटांमुळे थोडी शक्तिक्षय झाल्यामुळं अडचण होतही असेल, पण हे सगळं परत मिळवता येतं. हा सगळा काळ हे परत मिळवण्याचा काळ आहे असं का नाही समजत आपण? मरून जाण्यापेक्षा शक्ती क्षमता मिळवणं याच्यावर गरुड जास्त लक्ष देतो, स्वतःला त्या शिखरावरच्या घरट्यामध्ये कोंडून टाकतो. काय करतो तिथं तू? आपली वाकडी झालेली चोच एका दगडावर आपटत राहतो, सतत आपटत राहतो, प्रचंड वेदना होतात, यातना होतात. का? ती चोचच त्याला काढून टाकायची आणि सततच्या सततच्या त्या चोच आदळण्यामुळं एका क्षणी त्याची चोच तुटते, रक्तबंबाळ होतो. तो सगळं पण पर्याय नसतो. स्वतःची वाकडी झालेली चोच जिनं शिकार करता येत नाही तिथं काढून फेक देतो, काही काळ तसाच बसतो तिथं नवी चोच येईपर्यंत. मग या गरुडाला नवी चोच येते, नवी चोच आल्यानंतर तो दुसरं काम सुरू करतो. पंजाची पायाची नख वाकडी झालेली असतात, वाढलेली असतात, त्यामुळे त्याला सावज पकडता येत नाही. तो चोचीनं ती नख उपटून काढतो, एकेका नख बरोबर वेदनांचा महापूर उमटतो, रक्ताच्या थरा लागतो, रक्तबंबाळ होतो, तो यातना वेदना असह्य होतात, पण सगळं सहन करतो, सगळी नख काढून टाकतो. परत काही काळ तो स्वस्थ बसतो नवी नख येईपर्यंत. नवी नख येतात आणि त्याच्यानंतर तो तिसऱ्या गोष्टीकडे वळतो. नवी किंवा असंख्य पिसं फुटल्यामुळं त्याचे पंख जड झालेले आहेत, शरीर जड झालेलं आहे, आणि मग तो नव्या आलेल्या त्या नखानी पिस काढायला सुरुवात करतो स्वतःची. प्रत्येक पीस काढताना यातना होतात, वेदना होतात, पण स्वतःची सारी पीस तो काढून टाक. 5 महिने म्हणजे 150 दिवस तो स्वतःला असा गाडून घेतो. या 5 महिन्यात तो स्वतःची नवी चोच आणतो, नवी नख आणतो, पिसही नव्यानं उगवतात, हलकं होत, नवा जोम, नवी शक्ती, नवी क्षमता घेतो आणि तो गरुड छेद घ्यायला सिद्ध राहतो. आपण राजा आहोत, राजा सारखंच राहिलं पाहिजे आणि आपण राजा म्हणूनच जगलं पाहिजे.
सिंह सुद्धा चालता चालता काही क्षण थांबतो, माग वळून पाहतो, त्याला सिंहावर लोकन असं आपण म्हणतो. ठीक आहे, हा जो थोडा काळ मिळालाय, वेळ मिळालाय, तो आपण स्वतःच्या शक्ती स्वतःच्या क्षमता वाढवण्यासाठी खर्च करूया, अंतरता जाणूया, काय नवं करता येईल ते विचार करूया, थोडस थांबूया, सिंहावलोकन करूया, काय झालं मग, आता नव्यानं काय मिळवावं लागेल त्याचं चिंतन, त्याचा विचार, आणि ते मिळवून या काळाला स्वतःला समृद्ध करून मग आपण पुढे जाऊ. निवांत कसले बसता, रिकामटेकडे कसले राहत, ही स्वतःला घडवण्याची उत्तम संधी आहे. स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी स्वतःला समृद्ध करायचा हा उत्तम सर्वोत्तम काळ. तुम्ही सर्वोत्तम निवडलं तर तुम्हाला सर्वोत्तम मिळेल. तुम्ही सर्वोत्कृष्ट सोडून बाकीचं सगळं टाळा, तुम्हाला सर्वोत्कृष्टच मिळेल. हे आपल्या हातात आहे, काय मिळवायचं ते आपणच ठरवायला हवं, त्या दिशेनं आपण जायला हवं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तुमच्यात सगळं आहे, अडचण काय, सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही स्वतःवर कसा विश्वास ठेवता, कसा आत्मविश्वास ठेवता, त्याच्यावर तुमचं यश ठरणार आहे. एक मुष्टियोद्धा होता मोहम्मद अली, सर्वोत्तम, पण सुरुवातीला तर तो अगदी सामान्य मुष्टियोद्धाच होता. तो एका त्याच्या पहिल्या ऐतिहासिक लढतीत उतरला आणि उतरल्याबरोबर त्याने घोषणा केली, मी सर्वोत्कृष्ट आहे. अनेक पत्रकारांनी त्याची ही बढाई समजून त्याची खिल्ली उडवली, पण मी सर्वोत्कृष्ट आहे म्हणणारा मोहम्मद अली त्या ऐतिहासिक सामन्यामध्ये जिंकला. आणि मग मात्र पत्रकारांना मानावं लागलं. तो ज्या ज्या लढतीत उतरायचा त्या लढतीत तो पहिलं बोलायचा, मी सर्वोत्कृष्ट आहे. तो असं कधीही म्हटला नाही मी श्रेष्ठ आहे, तो असं कधीही म्हटला नाही मी सर्वश्रेष्ठ होईन, तो असं कधीही म्हटला नाही मी पुढच्या वर्षी सर्वोत्कृष्ट ठरेन, अजिबात नाही. स्पष्टच आहे काय व्हायचं आहे, नव्हे काय आहे, मी सर्वोत्कृष्ट आहे, होईन ठरेन अजिबात नाही, आहेच. हा स्वतःवरचा आत्मविश्वास आहे, प्रगाढ आत्मविश्वास आहे. अनेकांनी त्याला त्याच्या यशाचं रहस्य विचार, आणि मोहम्मद अलीनं त्याच्या यशाचं रहस्य सांगितलं की मी सर्वोत्कृष्ट आहे, हे वाक्यच माझ्या यशाचं कारण आहे. प्रत्येक लढतीपूर्वी मी ते बोलतो, याच कारण असं की मी सगळ्यांसमोर हे बोलल्यामुळं मला माघारी फिरता येत नाही, मला माझी सर्वोत्कृष्टता सिद्ध करावीच लागते. आणि दुसरी गोष्ट, मी सर्वोत्कृष्ट आहे असं म्हटल्यामुळं प्रतिस्पर्धी निम्मा गारद होतो. तुम्ही सर्वोत्कृष्टच आहातच, अडचण काय आहे, मी डॉक्टर होईन, माझा डॉक्टर व्हायचा प्रयत्न चालू आहे, नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकरूप होत नाही तोपर्यंत तुमचं ध्येय तुम्हाला मिळतच नाही. जगद्गुरु तुकोबा असं म्हणतात की देव पहाया गेलो देवची होऊन आलो, जाताय तोपर्यंत वेगळे आहात, गेलात की तुम्ही झालात. ध्येय ठरवलं म्हणजे वाट ठरवली, दिशा ठरवली, चालत राहायच सतत चिवटपणान, हे सगळ्यात महत्वाचं आहे. यश अशा माणसांना मिळत, गरुड झेप ही स्वतःच्या क्षमता वाढण्यातून कमावता येते. त्यामुळे हा काळ असा आहे म्हणून स्वस्त बसण्यात काही अर्थ नाही. एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा, ज्या माणसांनी स्वतःला काळाबरोबर बदललंय तीच माणसं यशस्वी झालीत. तुमचं आजचं ज्ञान 10 वर्षांनी चालेल का, तुमचं आजचं कौशल्य 15 वर्षांनी असेल का, तुम्ही आज जे आहात
त्याची पुढच्या काळात गरज पडेल का याचा विचार तू करायला हवा. भविष्य काळाचं नियोजन ही फार महत्वाची गोष्ट आहे. अडचण काय होते, दुष्काळात जाणवायला लागल्यावर मग आपण विहीर शोधायला जातो, पण परवाच आजच्या दुष्काळाची जाणीव ठेवून कालच विहीर काढली असती तर आज अडचण आलीच नसती. काळाचं विज्ञान, वर्तमान काळाचं ज्ञान आणि भूतकाळाचं भान या तीन गोष्टी अत्यंत गरजेचं आहे. काय घडलं भूतकाळात सतत भान राहायला हवं, वर्तमान काळात काय चाललंय त्याचं ज्ञान ठेवायलाच हवं, आणि उद्याच्या भविष्य काळाचं विज्ञान काय असेल ते तुम्हाला आज माहिती असायलाच हवं. हे असेल तरच उद्या तुम्ही यशस्वी होऊ शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. भविष्यातले सुरक्षित आणि स्थैर्य हे अत्यंत गरजेचं आहे, पण त्याचा विचार उद्या नाही आजच. आज अनेक जण सैरभैर झालेत, सगळी क्षेत्र, सगळे व्यवसाय, कारण असं काही संकट येईल याचा विचार 2-4 वर्षापूर्वी कुणी केला असेल? नाही. पण हा जर केला असता तर असंच काही नाही. पण या गोष्टी तर होत राहतात, संकट येतच राहतात. त्यामुळे सुरक्षितता आणि स्थैर्य या दोन गोष्टींचा विचार करून सतत सावध राहायलाच हवं. कुठूनही पडा, कसंही पडा, कधीही पडा, मांजरासारखं सुरक्षित चार पायावर उभा राहता यायला हवं. ते कधीच कोसळत नाही, ढासळत नाही, कसंही टाका, कुठूनही टाका, ते उभाच राहत. हे स्थैर्य आहे, ही सुरक्षितता आहे. आम्हाला ही कमावता आली पाहिजे. काय व्हायचंय भविष्यात ठरवायला हवं. भविष्याच्या दिशा कोणत्या असतील, भविष्यात काय अपेक्षित असेल, काय लागेल, गरज कशी असेल, उद्याची दुनिया कशी असेल, मी आता काय केलं म्हणजे भविष्यात मला त्याचा वाचूक वापर करता येईल, हे सगळ्यात महत्वाचं आहे. शिकलेली कुठलीच गोष्ट कधीच वाया जात नाही. पेरलेलं आज नाही तर उद्या उगून येतच येतं, ते कधीच वाया जात नाही. तुमचं कार्य कधी ना कधी तुम्हाला फळ देतच, ते कधीच वाया जात नाही. प्रत्येक क्षण कारणी लावायला हवा. उद्याचा विचार करा आणि त्या दृष्टीनं आपल्या जीवनाचा प्रवास, आपली दिशा, आपलं मार्ग, आपली मार्गक्रम ना ठरवा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातल्या चाकण किल्ल्यावर शाहिस्ता खान चालून आला, 30,000 सैन्य, करंगोजी नरसाळा त्या चाकणचं रक्षण करत 300 मावळ्यांसोबत तिथे उपस्थित होते. शाहिस्ता खानाच्या त्या 20-30 हजाराच्या फौजेला 300 मावळ्यांनी शिकस्त दिली. बेफाम लढाईचं अफाट, संकट प्रचंड होतं, अफाट मोठं होतं, पण उरातला जो विश्वास होता तो इतका बलाढ्य होता की 300 मावळ्यांनी त्या शाहिस्ता खानाला जेरी सांगते. पण अखेर बळ तोकडं पडलं, किल्ला द्यावा लागला. निराश मनानं आणि जड पावलानं फिरंगोजी नरसाळा महाराज म्या कमनशिब्यानं कोट गमावला, म्या कमनशिब्यानं कोट गमावला राज. पण महाराजांना फिरंगोजींनी दाखवलेलं शौर्य कळालं होतं, कडकडून मिठी मारली, फिरंगोजी अहो कोण शिकस्त केली तुम्ही, वा. पण तरी फिरंगोजी सांगतोय नाही महाराज म्या या कोट गमावला. तरी महाराजांनी फिरंगोजींना सांगितलं, फिरंगोजी फार दिलास नका लावून घेऊ, शाहिस्ता खा तो तर 2 दिवसाचा पाहुणा आज आहे, उद्या निघून जाईल, जाताना काय किल्ला बरोबर घेऊन जाईल, आपण परवा परत घेऊ. आपल्या मावळ्यांची उमेद, आपल्या मावळ्यांना प्रोत्साहन देण्याचं महाराजांचं हे कौशल्य होत. आणि त्यातूनच फिरंगोजीने अवघ्या काही दिवसात तो किल्ला परत.
पण सध्याच्या कोरोनाच्या या काळामध्ये मला महाराजांचे देह पोल पुन्हा पुन्हा आठवतात. कोरोना तो तर तो दिसाचा पाहुणा, आज आहे उद्या निघून जाईल, जाताना काय उरातली जिद्द घेऊन जाईल. आपण परवा परत उभा राहू, पुन्हा आपलं विश्व उभा करू, ज्या तुच्च शिखराचा असेल, कर्तृत्वाच अभिमानाचं स्वाभिमानाचं असेल. आपल्या सगळ्यांना त्या यशासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. डॉक्टर कुलसुरे सोशल फाउंडेशन या ऑनलाईन च्या माध्यमाने हा संवाद घडवून आला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि या काळामध्ये काळजी घ्या, मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सुरक्षित अंतर ठेवा. आपण लवकरच यातून बाहेर पडू, उद्याचं विश्व निश्चितपणे आपले असेल. धन्यवाद.